हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरी बोल इंग्लिश. मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेस इंग्रजी आपण वाचतो पण त्याचा अर्थ समजत नाही. आपण थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, वाचता येते इंग्रजी फाडफाड वाचता येते पण त्याचा अर्थ आपल्याला पुस्तकातला समजत नाही. आपण वर्गातले शाळेतील पुस्तकं आपण वाचतो पण वाचल्यानंतर त्याचा अर्थ लागत नाही, याचं कारण काय असतं? मित्रांनो, आज मी सांगणार आहे तुम्हाला मुख्य तीन गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाचलेलं अर्थ समजायला लागेल. तुम्ही जर का त्या तीन गोष्टी केल्या तर तुम्हाला जे वाचता तुम्ही इंग्रजी वाचल्यानंतर ज्याचा अर्थ समजायला पाहिजे त्या अर्थ तुम्हाला समजायला लागेल या तीन गोष्टी केल्यानंतर. बघा मित्रांनो, तुम्हाला जर का तुम्ही इंग्रजी फाडफाड वाचता, म्हणजे स्पष्ट वाचता, एखादा शब्द दिला तो जर का तुम्हाला वाचता येतो पण त्याचा अर्थ समजत नाही, तर मित्रांनो यामागील तीन कारणं असू शकतात. मुख्य बघा, आता तुम्ही पुस्तकात शाळेतलं पुस्तक घेता आणि समोर वाचून दाखवता एखाद्याला पण तुम्हाला काहीही समजलेलं नसतं, याचं कारण असतं तुमचा अभ्यास नाही आहे, तुम्हाला टेन्स येत नाही, तुम्हाला बऱ्याच गोष्टी येत नाहीत, याचं कारण आहे. मुख्य तीन गोष्टी करा, या तीन गोष्टी केल्यानंतर तुम्हाला इंग्रजी वाचलेलं समजायला लागेल. मित्रांनो बघा, सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती आहे पार्ट ऑफ पीच, म्हणजे शब्दाच्या जाती. आता बघा, शब्दाच्या जाती कोणकोणत्या आहेत? पहिली आहे बघा नाऊन. काय आहे नाऊन? नाऊन म्हणजे काय असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट काय आहे, तर तीन गोष्टी ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. तर बघा, पहिली गोष्ट पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती. ह्या शब्दाच्या जाती कोणकोणत्या आहेत ते माहीत असणं, नाऊन, त्यानंतर व्हर्ब, त्यानंतर ॲब्जेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब ह्या शब्दाच्या जाती आहेत. म्हणजे पार्ट ऑफ स्पीचमध्ये शब्दाच्या जाती माहीत असणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे. जर आपल्याला एखाद्या शब्दाची जात माहीत नसेल तर त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही. तर मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचं आहे शब्दाच्या जाती माहीत असणं. आणि नंबर दोन आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्याच मुलांनी, बऱ्याच शिक्षकांनी सांगितलं असेल की हे केल्यानंतर हे समजतं पण आपण करीत नाहीत, सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो टेन्सेस. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? टेन्सेस. टेन्स माहीत असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा आपण अर्थ जोडू शकत नाही. टेन्स किती आहेत मित्रांनो? तरी टेन्स आहेत 12. 12 टेन्स आपल्याला येणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय आपण अर्थ लावू शकत नाही. टेन्स म्हणजे आपल्याला अर्थ समजण्यास मदत होते. इंग्रजी वाचल्यानंतर वाचलेला इंग्रजीचा अर्थ कसा लावायचा हे समजण्यासाठी आपल्याला 12 टेन्सची गरज आहे. तर मित्रांनो 12 टेन्स आपल्याला यायला पाहिजे. मी यावर व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही जर का बघितले नसतील तर. 12 टेन्स समजून घेतल्यानंतर शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो, तुम्ही रोज व्होकॅबलरी तुमची वाढवली पाहिजे. शब्द संग्रह म्हणजे शब्द पाठ करण्याची जी कॅपॅसिटी असते ती वाढवली पाहिजे. रोजची रोज तुम्ही शब्द पाठ केले पाहिजे. रोजची रोज 5 होईल, 10 होईल, रोज शब्द तुम्ही पाठ केले पाहिजे. यामुळे काय होईल मित्रांनो, ह्या तिन्ही गोष्टी केल्या, पहिल्या गोष्टी कोणत्या आहे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती कोणकोणत्या आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे. कोणताही शब्द कोणत्या जातीचा आहे, जशा माणसाला जाती असतात मित्रांनो तशाच शब्दाला पण जाती असतात, त्या कोणत्या जातीचा कोणता शब्द आहे हे माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टेन्स. टेन्स येणं आपल्याला गरजेचं आहे, ज्यामुळे वाक्याची जी बांधणी आहे, वाक्य कशा प्रकारे बनतात, वाक्याचा अर्थ काय लावायचा हे आपल्याला समजायला लागेल. आणि तिसरी नंबर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह आला, आपल्याला वाढवता आला तर आपण सहज वाक्य बनवू शकतो. कारण की एखादा शब्द मी वाचतोय पुस्तकामध्ये आणि त्याचा जर का अर्थच मला माहीत नसेल तर मित्रांनो वाचलेलं काहीही अर्थ नाही आहे. नुसतं वाचन करून इंग्रजीचा अर्थ समजत नसतं मित्रांनो, त्यासाठी शब्दसंग्रह वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजची रोज शब्द पाठ करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल की मित्रांनो, इंग्रजी शिकणं किंवा इंग्रजीचा अर्थ समजायला हे एक दिवसाची किंवा एका महिन्याची किंवा दोन महिन्याची गोष्ट नसते मित्रांनो, ती खूप वेळ लागतं. आपल्याला शब्द पाठांतर करावं लागतात, रोजची रोज त्याला बघावं लागतं, त्याचं रिव्हिजन करावं लागतं आणि त्यानंतर आपण 1-1.5 वर्षानंतर हळूहळू अर्थ लावायला लागतो. मित्रांनो जर कोणी म्हणत असेल एक महिन्यात इंग्रजी बोलायला शिका किंवा एक महिन्यात इंग्रजी वाचायला शिका, असं होत नसतं मित्रांनो. त्यासाठी शब्द पाठांतर करावं लागतात, रोजची रोज आपल्याला सराव करावा लागतो आणि त्यानंतर हळूहळू आपण इंग्रजी वाचायचं आणि अर्थ लावायचं शिकू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तर तुम्हीही या तीन गोष्टी ध्यानात ठेवून
तुम्ही सराव करा, नक्कीच तुम्हाला इंग्रजी वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजायला लागेल. थँक्यू मित्रांनो.